कुठली सीबीआयची नोटीस नाही, कुठली इन्कम टॅक्सची नोटीस नाही. पहिल्या दिवसापासून तर आजच्या तारखेपर्यंत त्या पराग बिल्डिंगमध्ये आमची एक माझी किंवा माझ्या घरातल्या कुठल्या व्यक्तीची एक रुपयाची सुद्धा गुंतवणूक नाही. काहीतरी गडबड आहे तुमच्या पक्षामध्ये. इंटेलिजन्सचा रिपोर्ट आमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचं जरा काय दुरुस्ती करायची असेल तर करा. 55 पैकी 40 आमदार ज्या वेळेला हा निर्णय घेत आहेत त्याला काहीतरी कारण असेल. आणि मग चर्चा अशी पुढे यायला लागली की ज्याच्या ज्याच्यावर ईडीची नोटीस आहे किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आहे त्या लोकांनी घाबरून जाऊन स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय केला. आता तो प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. कोर्टात मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. फक्त तुमचा आमदार म्हणून मी या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की दिलीप कोळसे पाटलांवर कुठली ईडीची नोटीस नाही. कुठली इन्कम टॅक्सची नोटीस नाही. त्यामुळं काहीतरी स्वतःच वैयक्तिक करण्याच्या दृष्टिकोनातून हा समाजाच्या साठी आपण निर्णय घेतला. दुसऱ्या एका विद्वानाने सांगितलं की गोवर्धन डेअरी पराग डेअरी या डेअरीमध्ये वळसे पाटलांची भागीदारी आहे आणि त्यांच्या कंपनीला काही नोटीस आली असेल म्हणून यांनी असा निर्णय घेतला. मी आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की पहिल्या दिवसापासून त्यांनी 92 साली डेअरी काढली. पहिल्या दिवसापासून तर आजच्या तारखेपर्यंत त्या पराग बिल्डिंगमध्ये आमची एक माझी किंवा माझ्या घरातल्या कुठल्या व्यक्तीची एक रुपयाची सुद्धा गुंतवणूक नाही. दिलीप
कोळसे पाटील यांनी गृहमंत्री म्हणून त्यांना मदत केली आणि त्यांना पार पाडले. साधा प्रश्न आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे आणि गृहमंत्री आहे आणि हे झाल्याच्या नंतर सरकार पडलं तर माझे पण जाणार आहे, पण आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर मी असेल दादाजी पवार साहेब असतील मी अजितदादा असतील त्यांना अनेक वेळा सांगितलं. आधी 6 महिन्यापासून आम्ही सांगत होतो की उद्धवजी काहीतरी गडबड आहे तुमच्या पक्षामध्ये, इंटेलिजन्सचा रिपोर्ट आमच्याकडे आहे, तुम्ही तुमच्या पक्षाचं जरा काय दुरुस्ती करायची असेल ते करा. ते म्हणायचे तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याच्यातून हे सगळं जे रामायण. आता इथं माझा मदत करण्याचा प्रश्नच येतो कुठं?